हॅलो दितो मी आज करुणा मैता बुद्धास बल दितो मी कबीर ज्योति भात्या भीमास वंदितो मी इथे गवसली वाट नव जीवनाची इथे जीवनाची त्या दीक्षा भूमीचा कणा कणा सुवंदितो मी आ रे देसा आ
संगम नमामि बुद्धं कड़म वाले नो कि दुनिया में कोई भी चीज दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं निरगरे गम गम बम गरे निरगरे दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं वो आगे ही नहीं के जिसमें ख्वाब नहीं कि दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं वो आगे ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं दुनिया में कोई भी चीज लाजवाब नहीं वो आंखें ही नहीं कि जिसमें ख्वाब नहीं अरे आएंगे जाएंगे कितने साहब लेकिन अरे मेरे बाबा साहब से बढ़कर कोई साहब नहीं मेरे बाबा साहब से बड़ू कोई साहब नहीं करती अभी वादन कुणी करती ही वंदना मिडाली जी वेचेतना नको ती पूजा ती अर्चना कुणी करती अभी वादन कुणी करती वंदना मिडाली ती वेचेतना ही नको ती पूजा अर्चना के कुणी करती अभी वादन कुणी करती वंदना मिडाली दिव्य चेतना नकोती पूजा अर्चना अर तुझा विचाराला पुढे ठेवूनिया बाभिमा अर करायची आहे आम्हाला गर्जना करायची आहे आम्हाला भीम गर्जना म्हणून आज या धम्म परिषदेमध्ये आपण रमाई जयंती सुद्धा साजरी करत आहोत म्हणून काय म्हणणं आहे एक उपासक बोलतो माझ्या बाबा भीमा अरे काल ही आम्हाला पाय होती पण चालण्याचा अधिकार नव्हता बाबा ही आम्हाला काल हात होती पण लिहिण्याचा अधिकार नव्हता अरे बाबा काल ही आम्हाला डोळे होती पण बघण्याचा अधिकार नव्हता अरे बाबा आम्हाला हा मेंदू होता पण शिक्षणाचा अधिकार नव्हता परंतु तुझी भारतीय संविधान अंमलामध्ये आलं आणि आम्हाला माना सन्मानाचं जगन मिळालं माणूस की बहाल झाली म्हणून तर तो उपासक बोलतोय माझ्या बाबा अरे मायाळ पित्याच्या सद्गुणाला वंदना माझ्या बाबा भीमा अरे मायाळ पित्याच्या सद्गुणाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना मार मला वंदना भीमाला वंदना मार मला वंदना भीमाला वंदना अभी रमाई जयंती का माहौल चालू है बाबा साहब को तो पूरी दुनिया वंदन करती है लेकिन बाबा साहब के साथ में रमाई को भी वंदन होना तो जरूरी है अहमद भाई की फरमाइश थी पूरी कर रहा हूँ लेकिन ये शेर सुनिएगा साहब बाबा साहब सोबत रमाईला वंदन का करायचं का करायचं क्योंकि मेहनत कामयाबी को खींच लाती है मौलाना तुम्ही ऐका बेटा मेहनत कामयाबी को खींच लाती है और मेहनत ही वीराने को गुलशन बनाती है मनोज राजा गौर से देख इस रोटी के निवाले को इस निवाली में माँ रमा के पसीने की खुशबू आती है अरे मायाळ पित्याच्या सद्गुणाला
माझ्या बाबासाहेबांच्या पुण्याने रमाईच्या पुण्याने. म्हणून की बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही कळमवाल्यांना, की बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही कळमवाल्यांना, की बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही, की हिरे चमकणारे कधी खोटे होऊ शकत नाही, की बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही. अमित भाई, की बुद्ध कबीर फुले कधी खोटे होऊ शकत नाही, हे हिरे चमकणारे कधी गोटे होऊ शकत नाही. अरे कोणी आभाळाला जरी टेकले पण माझ्या बाबासाहेबापेक्षा मोठे होऊ शकत नाही. आणि मला सांगताना फार आनंद होतोय अमित भाऊ, जेव्हापासून हा कार्यक्रम ठरवण्यात आला माझ्या नेहमी रोज कॉन्टॅक्ट मध्ये होते आणि मला स्वार्थ अभिमान आहे. दादा तुम्ही असे समोर वाढा, आमचा शुभेच्छा तुमच्या सोबत आहे. क्योंकि जय भीम वाले के लड़के ने पीछे देख के नहीं देखना चाहिए. बाबा साहब ने उंगली दिखाई थी सभी संसद के तरफ. मेरे ओबीसी भाइयों में से, मेरे एससी भाइयों में से, मेरे एसटी भाइयों में से आगे बढ़े, बड़े बड़े औहदों पर जाइए. मेरे बाबा साहब का सपना था. मेरे बाबा साहब ने कहा था मेरा सपना है कि मेरे ओबीसी, मेरे एससी, मेरे एसटी इनमें से इस देश का मैं प्रधानमंत्री देखना चाहता हूँ. कमलेश जी पाटिल साहब आपके वर्धा के हैं, आपके वर्धा के कमलेश पाटिल साहब लिखा कि कानूनन विरोधियों को मैं टोकना चाहता हूँ, कानूनन विरोधियों को मैं टोकना चाहता हूँ और सदियों से चली आ रही इस जातिवाद की आंधियों को मैं रोकना चाहता हूँ. जीते जी जिंदगी में ये मेरा सपना है पाटिल, मैं एससी एसटी ओबीसी में से इस देश का प्रधानमंत्री देखना चाहता हूँ. वंदना कोण कोण वंदन करणार आहे माझ्या बाबासाहेबाला आणि माझ्या रमाईला, जरा दोन्ही हात वर करा. तिकडे माग काऊन काय फाल्ट आहे तुमचा? अरे क्या बात आहे बेटे, कोणाचा होत रे तू? दोन्ही हात वर करा. ज्यांना ज्यांना दोन हात आहे त्यांनी त्यांनी दोन हात वर करा. ज्यांना ज्यांना एक हात आहे बाबाजी काऊ, हा असं, ज्यांना ज्यांना दोन हात आहे त्यांनी त्यांनी दोन हात वर करा. ज्यांना ज्यांना एक हात आहे त्यांनी त्यांनी एक हात वर करा. आणि जे हात वर्त करणार नाही मी समजून जाईन साला त्याच्या रक्तामध्ये काहीतरी फाल्ट आहे. कोण कोण वंदन करना चाहते था? दोनों हाथ खड़े करके तालियों के साथ में रेडी वन टू थ्री. भीमाला वंदना, भीमाला वंदना, भीमाला वंदना मार माला 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 वंदना, भीमाला वंदना मार भीमाला वंदना मार माला वंदना, 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 बाप भीम माझा विद्येचे महादिव्य, 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 मायरमा माझी करुणेचे महाकाव्य, मायरमा माझी
माझी करुणेचे महाकाव्य काल त्या व्यवस्थेने या व्यवस्थेने माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुल्यांना माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना पदोपदी त्रास दिला. अरे या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी कोणी पंडित तयार झालं? गागा भट्टाला बोलवावं लागलं काशीवर. अरे या महाराष्ट्रामध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणत्या माझ्या मराठा बांधवांनी शोधून काढली नाही रे? माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आमच्या महात्मा फुल्यांनी एका माळ्यांनी. अरे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब अस्पृश्य समाजात पैदा आले म्हणून बाबासाहेबाला साधे दिवसभर चपराशी सुद्धा शाळेमध्ये पाणी पाजत नव्हतं. अरे इतका त्रास या व्यवस्थेने छत्रपती शिवाजी महाराजांना महात्मा फुल्यांना आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनस्मृती जाळून त्या रायगडाच्या पायथ्याशी माझ्या छत्रपती शिवाजी राजाला वंदन केलं आणि म्हणले, अहो राज, या काळी या मनस्मृतीनं तुमचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. त्या काळी या मनस्मृतीनं तुमचा राज्याभिषेक होऊ दिला नाही. तुमचा ज्या मनस्मृतीनं तुमचा पदोपदी अपमान केला राज, त्या मनस्मृतीला जाळून आज यो बी आर आंबेडकर तुमच्या झालेल्या अपमानाचा बदला घेणार आहे. आणि माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रायगडाच्या पायथ्याशी महाड येते मनस्मृती जाळून माझ्या छत्रपती शिवाजी राजाच्या अपमानाचा बदला घेतला. म्हणून तर बोलतोय माझ्या बांधवांनो कि तुफानो सैलाबो आपसे नहीं डरते. अल्लीपूरचे भीमराव जगताप अल्लीपुरी लिखते है कि तूफानो सैलाबो हम आपसे नहीं डरते. तूफानो सैलाबो हम आपसे नहीं डरते. किसी भी शेरे नर या किसी भी सांप से नहीं डरते. अरे हम भीमराव के बच्चे हैं, हम हर किसी के बाप से नहीं डरते. ये हमारे अहमद पटेल साहब, ये बहुत बड़ी बात है मेरे लिए कि एक मुस्लिम समाज के बंदे जितना अपने मौला को मानते हैं, अपने अल्लाह को मानते हैं, उतना ही हमारे बाबा साहब को, हमारे रमाई को मानते हैं. बहुत बड़ी बात है, जरा जोरदार ताली हो जाए. लेकिन पटेल साहब, एक शेर देना चाहूंगा, एक शेर देना. कमरे जान साहब लिखते हैं कि सजा के गुलशन को गुलिस्तान रख देना, सजा के गुलशन को गुलिस्तान रख देना. तुम अपने घर को जंगे मैदान लिख देना. अगर खुदा ने दिया तुमको चांद सा बेटा मेरी जान, तो उसका नाम टीपू सुल्तान रख देना. बाप भीम माझा दिव्याचे महादिव्य, मायर मामाजी करुणेचे महाकाव्य. मायर मामाजी करुणेचे महाकाव्य. मला बिहारी घोडी रमा भीमाची जोडी. देई जिबेस रमा भीमाची जोडी, मला बिहारी घोडी रमा भीमाची जोडी. त्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलून गेले, प्रत्येक अमावशेला, अष्टमीला, पौर्णिमेला, बुद्ध जयंतीला, प्रत्येक रविवारला आपण बौद्धविहारामध्ये गेलं पाहिजे. तथागताच्या प्रतिमेसमोर आपल्या मुलाबाळांना बसवलं पाहिजे आणि आपण त्यांना त्रिशरण पंचशील शिकवलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, अरे प्रत्येक रविवारी आपण आपल्या पूर्ण परिवारासोबत बौद्धविहारामध्ये गेलो पाहिजे, त्रिशरण पंचशील घेतलं पाहिजे, आपल्या पोरांना धम्म शिकवलं पाहिजे. मग माझा प्रश्न आहे,
बाबासाहेबांनी रविवार दिवस आम्हाला सुट्टी दिली कशासाठी? संडे. संडे इज अ मिशन डे बाबासाहेबांनी घोषित केला होता. संडे इज अ हे पाय कशा हसून राहिल्या दोन चार दिवस समजून गेल्या त्या. संडे इज अ मिशन डे बाबासाहेबांना होतं रविवार या दिवशी बुद्धविहार मध्ये जा त्रिशरण पंचशील आपल्या पोरांना शिकवा. परंतु संडे इज अ मिशन डे बाबासाहेबांनी घोषित केलं होतं आम्ही त्याला मटण डे करून टाकलो. रविवार दिवशी बजेट बसवल्याशिवाय काही दम पचत. अरे 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 अरे. परंतु बाबासाहेब म्हणत अरे प्रत्येक रविवारी आपल्या पोरांना बारांना बुद्धविहारामध्ये घेऊन जा. त्यांना तथागताच्या प्रतिमेस समोर बसवा. महात्मा फुल्यांच्या प्रतिमेस समोर बसवा. आपल्या हाताने त्याच्या मुखामध्ये घास भरवाना त्याला सांगा रे बाबू अरे घास जो तू हा घास खातो ना हा माझ्या कष्टाचा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कष्टाचा. नाही दोन चार जणी वाजून राहिले इमानदारी बाकीच्या नुसते अशाच पाहिजे. अरे 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 बाई डोकं वापर मा बेटा स्वतःच. हा तुमच्यावर दिसताय सगळी समाजाची. माणसांना मी याच्यासाठी बोलत नाही त्यांना कमवण्यासाठी परिवाराचं भरण पोषण करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट उचावे लागतात. बाळाची पहिली गुरु कोण? त्या बायचारी दोन चार जणी बोलतेत बाकीच्या जशा बिचारा उपास धरून आल्या जसं घरच्यानं म्हणलं जातो की खरी पण बोलतो ना कोण असं काही आहे का बेटा? त्या काळी त्या मनुस्मृतीनं तुम्हाला बोलायची बंदी होती पण आज माझ्या बाबासाहेबांच्या संविधानामुळे तुम्हाला बोलण्याची संधी आहे. तुम्ही बोलले पाहिजे बेटा तुम्ही बोलले पाहिजे. बाळाची पहिली गुरु कोण? हा मग बाळाची गुरु पहिली गुरु आई. मग आई जर बुद्धविहारात जाणार नाही तर लेकरं जातील का? जातील का? आणि जर बुद्धविहारात गेले नाही मग वाईट संगतीत पडले म्हणजे मग नाही माईच पोट्ट बिघडलं. बिघडलं नाही तू ना बिघडवलं त्याने. तू ना तू आहे खरी कला. माऊल्यांनो आपल्या पोराबारांना बुद्धविहारामध्ये घेऊन जा. त्यांना आपल्या मांडीवर बसवा. त्याला आपल्या हाताने त्याच्या मुखामध्ये घास भरवान त्याला सांगा अरे बाबू हा जो तू घास खातो ना हा माझ्या कष्टाचा नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कष्टाचा हाय रे. अरे मला बेईमान झाला तरी चालेल. अरे मला बेईमान झाला तरी चालेल रे. पण माझ्या बाबासाहेबाशी बेईमानी करू नको. त्याला सांगा अरे माझ्याशी गद्दारी केली तरी चालेल पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गद्दारी करू नका. आपण हल्ली गद्दारांची संख्या समाजात वाढलेली आहे. ग्रामपंचायतले एखादी योजना आली रमाई आवास योजना. अरे रे 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 मला द्या मला द्या. मी एससी मला द्या. अजून कोणती योजना आली? फक्त एससी साठी. अरे रे रे मला द्या मला द्या. योजना खातोरी जे भी मला जे भी योजना दाबून झाल्यावर हमार पे है कोण? म्हणून तर अशा लोकांना माझं म्हणणं आहे की टूटकर बिखर जायो कभी फौलाद हो नाही सकता. पटेल साहेब हे मैंने लिखने की कोशिश की. मैं शायर तो नहीं हूं लेकिन कोशिश की कि टूटकर बिखर जाए वो कभी फौलाद हो नहीं सकता. जो चले मेरे धम्म की राहों पर वो बर्बाद हो नहीं सकता. और जो गद्दारी करे मेरे बाबा साहब के साथ में विकास वो यकीनन एक बाप की औलाद हो नहीं सकता. वामन दादा लिखते हैं. ये वामन दादा की चार लाइन. क्या लिखते हैं वामन दादा? अरे हमदम जो देखेगा हमदम का चेहरा. हमदम जो देखेगा हमदम का चेहरा. और खुशियों में झूमता है हर गम का चेहरा. खुशियों में झूमता है हर गम का चेहरा. खुशियों में झूमता है हर गम का चेहरा. ज्ञानेश्वरजी वाघमार आणि पाथर्डीतून आलेले 100 रुपयाची भेट आहे. आणि यांचं म्हणणं आहे का हमदम जो देखेगा हमदम का चेहरा और खुशियों में झूमता है हरी गम का चेहरा.
अरे हमदम जो देखेगा हमदम का चेहरा और खुशियों में झूमता है हर गम का चेहरा। हमारी नजर ने है जी भर के देखा, 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 ये हमारी नजर ने है जी भर के देखा। है भीम जी के चेहरे में गौतम का चेहरा, 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 भीम जी के चेहरे में गौतम का चेहरा। म्हणून अर जसा तो सिद्धार्थ आणि यशोदा रामाये, जसा तो सिद्धार्थ आणि यशोदा रामाये, जसा तो सिद्धार्थ यशोदा रामाये, जसा तो सिद्धार्थ यशोदा रामाये, जसा तो सिद्धार्थ आणि यशोदा रामाये। अर तसा भीम माझा माय माऊली रमाये, 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 तसा भीम माझा माय माऊली रमाये। जसा तो सिद्धार्थ आणि यशोदा रमाये। बांधवांनो बुद्ध संदर्भात आम्हाला सांगताना काही लोक चुकीचा इतिहास सांगतात। आम्हाला सांगतात की सिद्धार्थ आपल्या बायको लेकराला आपल्या मुलाला आपल्या आई वडिलाला झोपेमध्ये टाकून अर्धरात्री घर सोडून गेला। हे फार चुकीचा इतिहास आहे। जर तुम्हाला कोणी असा खोटा इतिहास सांगितला तर त्याला तुम्ही हे सत्य सांगा। अरे त्या काळी रोहिणी नदीच्या पाण्यासाठी शाक्य आणि कोलिया यांच्यामध्ये भांडण मस्त होतं। शाक्य आणि कोलिया ठरवतात की आपल्यामध्ये युद्ध होणार, जो युद्ध जिंकेल तो त्या पाण्यावर हक्क गाजवेल। परंतु सिद्धार्थ एकटे, राजकुमार सिद्धार्थ फक्त एकटे त्या युद्धाच्या विरोधात जातात। शाक्य आणि कोलियांना समजवतात, अरे युद्ध जर तुम्ही कराल, जर तुम्ही युद्ध केलं तर कितीतरी लोक जीवे मारले जातील, बायका विधवा होतील, अरे लेकर अनाथ होतील, कितीतरी परिवार उद्ध्वस्त होतील, या वसुंधरेवर या धरतीवर रक्त सांडेल। अरे युद्ध करू नका, युद्ध करू नका। पण शाक्य आणि कोलिया ठरवल्याप्रमाणे त्यांना सिद्धार्थाला शिक्षा देतात। सिद्धार्थ गृहत्यागाची शिक्षा पत्करतात, आपली घरी येतात आणि आपल्या पत्नीला विचारतात, यशोधरे मला संघाने गृहत्यागाची शिक्षा दिलेली आहे, तुला मान्य आहे का? तेव्हा माता यशोधराने काय म्हणावं? माता माझी यशोधरा म्हणते, अहो महाराज, तुम्ही घेतलेला निर्णय आहे तो योग्यच असणार। महाराज तुम्ही घेतलेला निर्णय आहे तो योग्यच असणार। महाराज तुम्ही घेतलेला निर्णय आहे तो योग्यच असणार। जर माझ्या यशोधरेनं म्हणलं असतं, अहो महाराज तुम्ही राजा मी राणी, आपला सोन्यासारखा संसार आपल्याला काय घेणे देणे। जर यशोधरेने त्या काळी आपल्या पतीला आणवलं असतं माझ्या बांधवांनो, तर कदाचित या विश्वाला बुद्ध मिळाला नसता आणि तुम्हाला आणि मला बुद्ध धम्म मिळाला नसता। तसेच इकडे माझ्या त्यागमूर्ती माझ्या मायमाऊली रमाईनं जर बाबासाहेबाला आपल्या धन्याला आपल्या कुंकवाला जर साता समुद्रापाड शिक्षणासाठी झाडलं नसतं तर या भारताला संविधान मिळालं नसतं आणि इथे बसलेल्या प्रत्येक बहुजन बांधवाला मान सन्मान मिळाला नसता। ही त्याग माझ्या मायमाऊली रमाईचा आहे। माझ्या बांधवांना जर रमाईनं म्हणलं असतं, हल्लीच्या महिला मंडळी जसं म्हणतात ते, जर रमाईनं म्हणलं असतं, हो साहेब अपने को क्या करना पडता, क्या करना पडता अपने को, अहमद भाई जर बाबासाहेब को रमाईने अगर बोला रहे तर रमाईने अपने को आपल्याला काय करावं लागते? तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी भेटू शकते, तुम्ही खूप पैसा कमवू शकतो, आपण सुखा समाधानाने जगू शकतो। जर रमाईने आपल्या पतीला अडवलं असतं तर आपली काय अवस्था असती माझ्या बांधवांना? पण हल्लीच्या महिला मंडळी मात्र, हल्लीच्या महिला मंडळी, एखादीचा नवरा जर दोन चार दिवस बौद्धविहाराच्या कामी जात असन किंवा कार्यक्रमाच्या वर्गणीसाठी जात असन, भल्ल पोटात दुखतीच्या एवढ्या डोळे काढते, तुम्हीच आहे का? तुम्हीच आहे का? तुम्हाला जीवन पल्ल का? जास्त शाईने झाले का? अरे 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 मा, बाबासाहेबांच्या पुण्याने रमाईच्या पुण्याने माना सन्मानाने सुखा समाधानाने जगतो ही माझ्या मायमाऊली रमाईचे माझ्या बाबासाहेबांचे पुण्याने। की पैसा अडका तिजोरीत ठेवायला मिळते बेटा,
पैसा अडका तिजोरी ठेवायला मिळते, जीवन ज्योतीला नेहमी तेवत ठेवायला मिळते। मनोज राजा बाबासाहेब रमाईन अनंत कष्ट उपसले म्हणून तुम्हाला आणि मला पोट भर जेवायला मिळते। श्रद्धावान बौद्धोपासक अतुलजी बाबारावजी मंडवधरे 500 रुपयाची भेट आली, 500 रुपयाची माझ्या बांधव ना जरा जोरदार टाळा झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी। आणि काय म्हणणं आहे, अरे जसा तो सिद्धार्थ आणि यशोधरा माये तसा भीम माझा माय माऊली रमाई, 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 तसा भीम माझा माय माऊली रमाई। आज बाबासाहेबांच्या पुण्याने रमाईच्या पुण्याने आम्हाला कसल्याच प्रकारची कमी नाही बांधवांनो। अरे काल आम्हाला साधी पाणी पिण्यास मनाई होती, अरे काल विहिरीत होतं पाणी, काल तळ्यात होतं पाणी, काल विहिरीत होतं पाणी, काल तळ्यात होतं पाणी, पण त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात होतं पाणी। काल विहिरीत होतं पाणी, काल तळ्यात होतं पाणी, अरे पण त्याच पाण्यासाठी आमच्या डोळ्यात होतं पाणी। पण आज बाबासाहेबांच्या पुण्याने 4 मजली बिल्डिंग, 4 मजली किती मजली आता तरी बोला नाही तर डोकस फोडतो, रक्त शिकतो तुमच्यावर मी। काही काही जणी विचारे अशा उरावर गोटा ठेवून बसले, अरे बापा जसं साऱ्या दुनियेचं संकटीच्या वर चालू, बाजूची हसली तर हे असते, बाजूची बोलले तर हे बोलते, अहो मायलाही चांगलं म्हणून राहिला तो हिरीत कुदन तर तुही कुदलो डोळस। बाबासाहेबांचा सैनिक हा डोळस असावा, कारण आम्ही अनुयायी आहोत, अनुयायी हा डोळस असावा। शब्दनी शब्दाला प्रतिसाद द्या तुम्ही जर तुम्हाला चांगलं वाटत असेल तर, शब्दनी शब्दाला। बाबासाहेबांच्या पुण्याने अरे काल आम्हाला झोपडी सुद्धा भेटत नव्हती, पण बाबासाहेबांच्या पुण्याने आज 4 मजली बिल्डिंग, किती मजले असं आता वाटून राहिली इकडे यवतमाळात आलो, किती मजली बिल्डिंग। अरे बाबासाहेबांच्या पुण्याने 4 मजली बिल्डिंग ना, त्याच्यात बाबासाहेबाचा फोटो नाही, अबे काय आग लावायची आहे तू या बिल्डिंगले, म्हणून तर बोलतोय की ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे, ज्यात फोटो नाही भीमाचा ते भवन काय कामाचे, ज्यात फक्त सौंदर्य श्रृंगार आहे असे रूप काय कामाचे। अबे जो जय भीम वाला असून जय भीम करत नाही, मग अशा कुत्र्याच्या औलादीचे जीवन काय कामाचे। आमचे विजय दादा बरोबर असो, आमचे नवीन उद्योजक आमचे वाघमारे दादा असो, या सर्व मंडळींनी आणि यांच्या सर्व मंडळींनी फार कष्ट केलेले आहेत माझ्या बांधवांनो, एक एवढा जोरदार टाळा झाले पाहिजे यांच्यासाठी। क्योंकि खुद के लिए तो हर कोई जीता है, खुद के लिए तो हर कोई जीता है, लेकिन जो समाज के लिए जीता है उसको मान सन्मान मिळता है। फुकट्याला मान सन्मान नसतो दादा, फुकट्याला मान सन्मान, सन्मान कोणाला मिळतो, जो समाजाचं काम करतो। जय भीम दादा, जो समाजाचं काम करतो, समाजामध्ये हातभार लावतो, त्याचा मान सन्मान होतो। म्हणून की सन्मान मिळतो समाजात, सन्मान मिळतो समाजात, भीम विचार वाटणार याला सन्मान मिळतो। तुम्ही भी ऐका, तुम्ही काही कमी कलाकार नाही, सन्मान मिळतो समाजात, भीम विचार वाटणार याला। आणि आता काय एखादी जास्त छळणी झाली का असं म्हणलं, सन्मान मिळतो समाजात, भीम विचार वाटणाऱ्याला, सन्मान मिळतो समाजात, भीम विचार वाटणाऱ्याला। अबे किंमत नाही समाजात थुकला थुका चाटणाऱ्याला। तसा भीम माझा माय माऊली रमाई, तसा भीम माझा माय माऊली रमाई, मानवतेच्या दोन्ही आश्रमाला वंदना, Oh,
बाबूजी थोडासा वाळवा ना बाबूजी याचा थोडासा वाढवता की राहू देता खाता की पिता की बांधून नेता सांगा काय करता वाढवा थोडासा बाबूजी वाढवा थोडीशी बटन हा मानवते जदोनी आश्रमाला वंदना मानवते जदोनी आश्रमाला वंदना मानवते जदोनी आश्रमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना कोण कोण वंदन करणार आहे दोन्ही हात वर करून माझ्यासोबत दोन हात करणार राजो का तुम्ही बी तो हात वर करा तुम्ही दोन हात वर करून माझ्यासोबत बोलतील भीमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना मार माला वंदना भीमाला वंदना माला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना मां या गीताचा शेवट सादर करतोय बांधवांनो शेवट सादर करतो या गीताचा ऐका बाबा हा मनोज राजा निळा निळाईचे हा मनोज स्वाभिमान गातो या गीत भीमाईचे समीक्षा विकास वानखेड फक्त आडनावच बदललं नाही तर माझं नाव विकास आणि माझ्या मुलीचं नाव समीक्षा हा आमची ताई समीक्षा विलास वानखेडे यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली पार्टी आभारी आहे धन्यवाद बेटा आणि काय म्हणणं आहे गाठला या क्रम तो त्या क्रमाला वंदना गाठलाया क्रम तो त्या क्रमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना मार माला वंदना भीमाला वंदना माला वंदना भीमाला वंदना मार माला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना भीमाला वंदना या गीताचे कवी माझे गुरुवर्य मनोजराजा गोसावी ज्यांच्यामुळे मी गायला शिकलोय मनोजराजा गोसावी लिहितात भीमाला वंदना भीमाला वंदना मार माला वंदना भीमाला वंदना मार माला वंदना